राजाराम पार्क मधील रिव्हिजन सर्वे नंबर 691/1 व रिव्हिजन सर्वे नंबर 690 या जागेतील अनधिकृत बांधकाम व सरकारी जागेवरील अतिक्रमणाविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने जय दुर्गा कन्स्ट्रक्शनचे भागीदार व क्रीडाईचे अधिकृत सदस्य महेश जयवंत पवार व सचिन आनंदराव कारंडे यांनी कोल्हापूर महानगरपालिका व राजाराम पार्क मधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. अनाधिकृत बांधकामासाठी इस्टेट विभागाचे सचिन जाधव यांनी चुकीची टिप्पणी दिल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका व राजाराम पार्कमधील रहिवाशांचं नुकसान झालं आहे. यासंबंधी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी रहिवाशांनी त्यांच्याबाबत सविस्तर माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिली. महापालिकेने चौकशी करून तात्काळ कायदेशीर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राजाराम पार्कमधील नागरिकांनी दिलाय. यावेळी भागातील नगरसेवक किरण नकाते, महेंद्र इनामदार, समीर जमादार, संदीप कोतिंबरे, उत्कर्ष इंगळे, मंदार दिवसीकर, सुधाकर तहसीलदार, रमेश जाधव, श्रीकांत पोवार, दीपक विचारे, राजेंद्र पंधारे यांच्यासह पार्कमधील सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सर्व राजाराम पार्कमधले रहिवासी आहोत. राजाराम पार्कच्या कम्प्लिशनसाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि 690 आणि 691 अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. ते 690 आणि 91 बांधकाम त्यांनी काढून घ्यावं यासाठी आम्ही नेहमी पाठपुरावा करत आलेलो आहे. तरीही अजून आम्हाला मिळत नाही आहे. गेली 17 वर्ष झालं. आम्हाला बिल्डर आज देतो उद्या देतो असंच चाललेलं आहे. आणि हा बिल्डरकडून आम्हाला लवकरात लवकर कम्प्लिशन करून मिळावं. कॉर्पोरेशनलासुद्धा त्यांनी बिल्डरला बोलवून घेऊन लवकरात लवकर ते आमचं कम्प्लिशनचं काम आहे ते पूर्ण करून द्याव. आणि श्री सचिन जाधव इस्टेट ऑफिसरच्या चुकीच्या टिप्पणीमुळं आम्हा सर्वांना आता 4-4.5 लाखाचा बुरदून पडलेला आहे आणि त्या कारणामुळे आम्हाला कोर्टात जावं लागले. योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या पार्काचं कम्प्लिशन करून मिळावं ही आमच्या सर्वांच्याकडून विनंती. श्री महेश पवार हे आमचे बिल्डर आहेत आणि आम्ही गेली 17 वर्ष त्यांना जयदुर्गा कन्स्ट्रक्शनतर्फे ते श्री महेश पवार आहेत आणि ते क्रेडाईचे सदस्यबी आहेत आणि गेली 17 वर्ष आम्ही त्यांच्याकडे कन्स्ट्रक्शनचं कम्प्लिशनसाठी फॉलोअप घेतो आहे तरी आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे. ते आज उद्या करूया आज करूया असं प्रत्येक दिवस पुढे ढकल चालत आहे. तर यात क्रेडाईनेसुद्धा लक्ष घालून त्यांची रितसर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा.